हरकत केला या ठिकाणी कार्यक्रम कशाचा आहे तुम्हाला मागास गणपती महोत्सव आहे है की नाही राधा गवळण या महोत्सवाला कशी आली आनंदात आली म्हणलं है की नाही आली की माता या ठिकाणी कुणाला बोलवलं पाहिजे आता हित गडबड नाही झाली पाहिजे घोटाळा नाही झाला पाहिजे पहिल्या गाडीनं आलं पाहिजे लक्ष लगेच लगेच झालं पाहिजे तुमच्या आईला बोलवून घ्या खाली पाडा तेवढंच राहिलंय आता तुझी समाधीच करल गणपती पुढा काय झालं काय माझ्या आईचं जर मारामारी करू नका हो आईचं जर नाव घेतलं तू काय झालं डबल काय झालं तू तुझ्या आईचं नाव विसरशील काय झालं आईचं नाव घ्यायची काय गरज आहे मी कुठे घेतलंय मी काय म्हणलं कार्यक्रम कशा निमित्ताने गणपती उत्सव निमित्त राधा गवण आली आली गण झाला झाला मग प्रथम त्या कार्यक्रमाला कुणाला बोलवलं पाहिजे सांग तू काय तुमच्या आईला बोलवून घ्या म्हणतो कोण आहे बोलव तुझा बालक कोण आहे रे मारामारी करू नका मारामारी सोडा गचुरी सोडा माझ्या शाहीर या मला बाहेर 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 येऊन आता 60-70 वर्ष होत आलं मला बाहेरच फिरतोय मला वाटलं ती एकटाच येड आहे काय की काय झालं काय तुमच्यात कोणी शान बी नाही का तेवढाच माणूस आहे त्याला काही शिकवलंय का नाही ओगस शिकलाय काय ते काय शिकला 14 वर्ष पहिली तो होता 14 वर्ष पहिली राजीनामा देऊन मास्तर घरी गेलं बर पण शाळा सोडली नाही पात्रा त्यानं हा कशा पाय बर तांदळासाठी थांबलंय होते मग तांदळासाठी जितके वर्ष पहिले तर राहायचं होत बंटकर साहेबाला फोन केला असता तर ट्रक भरून तांदूळ आले असते घरी आता ह्याला राजीनामा द्यायची माता म्हातारी पहिलीत बसवा म्हणजे तांदूळ मिळते आले तुम्हाला काय म्हणला का हो हा माणूस मला आडवा बोलला आडवा आडवा काय बरगडीत न बोलतोय काय अहो तोंडाने बोललाय माझ्या कानाने मी ऐकलंय अहो तुम्ही ऐकलंय की बोलला असेल पण असं म्हणला काय अहो मी त्यांना विचारलं म्हणलं कार्यक्रम कशा निमित्ताने आहे ते बोलले बणगरवाडीमध्ये गणपती उत्सव चालू आहे बरोबर आहे आणि मग त्या ठिकाणी कार्यक्रमाला म्हटलं कुणाला बोलवलं पाहिजे हो काय म्हणला हा मूर्ख माणूस काय म्हणतोय माहित आहे काय म्हणला म्हणला तुझ्या आईला बोलव आणि आईला म्हणलं का तुम्हाला राग आला आई बहिणी बद्दल बोललं मला पटणार नाही अहो बाई महाराष्ट्राची वैभवशाला शाली आवडती भाषा म्हणजेच मराठी 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 भाषेचा अर्थ लावावासा लागतो हो ती मराठी भाषा पळवावी तिकडे पळती जुळवावी तिथं जुळती आणि थांबवाल तिथं थांबती आई म्हणलं म्हणून तुमच्या एकटीची आई नाही ती जगाची जगण माता जिला तुळजा भवानी म्हणतात ती आई बाईला म्हणतोय होय आई मग मार खायच्या अगोदर नाही सांगायचं का घरात देवार असल्यामुळे आईला नाही जरा माफ करा बर का इंग्रजांना आपल्या देशावरती 350 वर्ष राज्य 350 वर्ष ना पण 350 वर्ष राज्य केला किती जरी मोठा गुन्हा केला फक्त 2 शब्दाचं वाक्य आहे स्वारी मस्त मारू मारू सॉरी चांगलं केलं अहो सॉरी म्हणजे माफ करा बर बाबा केलं तुम्हाला वाघोबा मला सांगा या ठिकाणी आधी माया शक्ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी कार्यक्रमाला कशी आली पाहिजे आली पाहिजे माझ्या माता बहिणींच्या भेटीला कशी आली पाहिजे आनंदात आली पाहिजे रसिक बांधवांना आशीर्वाद देण्यासाठी कशी आली पाहिजे आली पाहिजे वडा ढोलकी वाले Yeah.
मागोबा तुम्हाला परवा दिवशी आराधी सोडलं तुमचा कार्यक्रम झाला झाला का नाही मग त्या ठिकाणी तुम्ही गाणं गायलं ती मी माझ्या कानाने ऐकलं बरं आहे का नाही म्हणून आशिक तुमच्यासारखी भक्त आहे हे मुरली सारखी भक्त आहे आमच्या माता बहिणींसारखी भक्त आहे आधी माया शक्तीला म्हणत आहे गणमध्ये माळा हातावर पडली आनंदाने डोंगरी निघाले ग काय सांगावा त्या आवार दिन झाले
महाराष्ट्राचे लाडके गायक कवी गुरुवर्य साजनजी बेंद्रे म्हणता येडू चयर मनाता त्या त्या रादी मिळाता गाना हे साजनच झाले